मध्ये मामांच्या तळावर यायचं होतं. थोडासा अंतर जास्त होतं म्हणून त्या सगळ्या भजनी मंडळांनी एक टॅक्सी केली भाड्याने. त्या टॅक्सी मध्ये बसले आणि मग मामाकडे कोलेवाडीत आले. आल्यानंतर रस्त्याने जाताना त्यांनी बघितलं की मामा एका झाडाच्या खाली बसले, म्हणून त्यांनी ती गाडी तिथंच थांबवली. सगळे जण गाडीतून खाली उतरले, मामांचं दर्शन घेतलं आणि मामांच्या जवळच बसले. त्यावेळी तो टॅक्सी ड्रायव्हर वाट बघू लागला की हे माघारी कधी येतात तर माझं भाडं कधी देतात. पण तो वाट बघतोय 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 पण मामाजवळ कोणी माघारी येतच नव्हतं. म्हणून त्या टॅक्सी ड्रायव्हरने त्या भजनी मंडळामध्ये हरी वडेल नावाचे मामांचे भक्त होते त्यांना हाक मारून बोलावून घेतलं आणि मग तो त्यांना म्हणतो की माझं भाडं देऊन टाका मला जायचे. पण ते हरी वडेल त्या टॅक्सी ड्रायव्हरला म्हणतात, अरे संध्याकाळी आम्ही मामांच्या तळावर भजन करणार आहोत, मग मामा आम्हाला आपलं कृपाफळ देणार आहेत, मामाला मानधन देणार आहेत आणि त्यातून आम्ही तुझं हे भाडं देणार आहोत. आता तू आमच्याकडे भाडं मागू नको, आम्ही तुला देऊ शकत नाही. पण त्या ड्रायव्हरला काही पटलंच नाही. तो त्यांच्या माग लागला, वाद घालू लागला की नाही नाही माझं भाडं मला आत्ताच्या आता द्या, मला गडबड आहे, मला घाई आहे, मला जायचे. वाद घालू लागला. पण झाडाखाली बसून मामांचं लक्ष या दोघांकडे होत. मामांनी विचार केला, बराच वेळ झाला दोघांचा वाद चाललाय, म्हणून मामांनी आपल्या भक्ताला हरी वडेरांना हाक मारून बोलावून घेतलंय. हरिवडे मामांच्या जवळ गेले. हरिवडेरांनी मामाला सगळं काही सांगितलं पण मामा म्हणतात, हे बघ, खड्या आवाजामध्ये मामा त्यांना सांगतात की हे बघ, त्या टॅक्सी ड्रायव्हरला म्हणा आधी या झाडाखालची गाडी बाजूला ने, नाहीतर बघ म्हणा बाळू दनवाडाचा हिसका. मामांचा खडा आवाज त्या ड्रायव्हरनं ऐकला आणि तो घाबरला की मामांनी सांगितलं लगच्या लगेच याला गाडी माग घ्यायला जा, नंतर बाळू धनगराचा हिसका बघावा. ड्रायव्हरने ते ऐकलं, लगेच गाडी माग घेतली आणि ज्या क्षणी गाडी माग घेतली त्या क्षणी त्या भल्या मोठ्या झाडाची भली मोठी पांदी कडकड 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 आवाज येऊन जोरात. त्यावेळी त्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं, जर आपण आता गाडी माग घेतली नसती तर ही झाडाची भली मोठी फांदी आपल्या गाडीवर पडली असती. आपलं पोट ज्याच्यावर भरत, आपली जी गुजरान ज्याच्यावर चालते, आपला परिवार ज्याच्यामुळे सुखी राहत ते म्हणजे आपलं वाहन आहे. आणि जर गाडी माग घेतली नसती तर या वाहनाचा चक्का चूर झाला असता, आपल्या सगळ्या सुखी संसाराचं वाट झालं असतं. पण त्याला कळून चुकलं, मामांनी आपल्याला गाडी माग घ्यायला सांगितली म्हणूनच आपल्या गाडीचं रक्षण झालं, आपला सुखी संसार आहे असा राहिला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, मामा काय करू शकतात, मामा कोण आहे. गाडीतनं उतरला असा पळत गेला मामांच्या चरणी नतमस्तक झाला की मामा मला माफ करा, मला क्षमा करा, माझं चुकलं, इथून पुढे मी कुणाकडे असे पैसे मागणार नाही मामा, या भजनी मंडळाकडे तर कधीच मागणार नाही मामा, तुम्ही मला कधीही बोलवा मामा, मी बिंदास्तपणे येईन मामा, मी कधी पैसे मागणार नाही मामा, मी तुमची शपथ घेऊन सांगतो की या भजनी मंडळाकडे तर मी कधीच पैसे मागणार नाही मामा, मी तुम्हाला शरण आलोय आणि शरण आलेले तर तुम्ही उतार करता ना मामा, म्हणून माझा उतार करा, मला माफ करा, मला क्षमा करा. म्हणून आम्ही हे सर्व भावाने त्या भगवंताला शरण गेलो Thank you.